हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण आयोगाला आलेले प्रश्न पण त्याच्याची एक सिरीज आहे त्याचा अनालिसिस करतो आहे. ती सिरीज म्हणजे घटनेची निर्मिती, म्हणजे पॉलिटीचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातला पहिला टॉपिक असतो टॉपिक आहे तो म्हणजे घटनेची निर्मिती. तर या परीक्षेमध्ये राज्यसेवा कंबाईंड किंवा इतर कोणत्या परीक्षेमध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारलेत आणि तुम्हाला त्याचा अनालिसिस करून त्या प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण, अशा प्रकारे हे लेक्चर आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना त्याचा नक्की फायदा होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट येईल माझ्याकडून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. ठीक आहे, आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला होता PSI पूर्व 2013 ला. कधी विचारला होता? PSI पूर्व 2013 ला. प्रश्न काय होता? कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? अल्पसंख्याक समाजाला ऑप्शन दिले होते शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. आता हे असं का विचारलं हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर येतं शीख. याचं अचूक उत्तर काय येतं? शीख येते. या अल्पसंख्याक समुदायाला घटना समितीमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. म्हणजे आता भारतामध्ये जर बघितलं जी घटना समिती किंवा आपण त्याला संविधान सभा म्हणतो, या संविधान सभेची रचना कशानुसार करण्यात आली? तर जी कॅबिनेट समिती होती, कॅबिनेट मिशन प्लॅन होता, कॅबिनेट मिशन प्लॅन, या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार भारतामध्ये संविधान सभेची रचना करण्यात आली. आणि याच्यामध्ये मग आता रचना केल्यानंतर त्यामध्ये किती सदस्य असतील या संविधान सभेच्या स्ट्रक्चरमधून? तर त्याच्यामध्ये 389 सदस्य होते. आता या 389 सदस्यापैकी जे 296 सदस्य होते, किती? 296. ओके, आणि दुसरे होते 93 सदस्य. आता यातले जे 296 सदस्य आहेत तर ते निवडणुकीद्वारे इलेक्टेड किंवा निवडून द्यायचे होते, आणि ज्या 93 सदस्य होते ना तर ते संस्थानिकाद्वारे नॉमिनेट करायचे होते, संस्थानिकांना नॉमिनेट करायचे होते. मग आता ह्या 296 परतफोड काय होते? 292 हे ब्रिटिश प्रांताचे आणि 4 सदस्य येतात ते चीफ कमिशनर प्रांताचे. चीफ कमिशनर प्रांत म्हणजे कोणतं? दिल्ली. चीफ कमिशनर प्रांत म्हणजे कोणतं? दिल्ली. मग त्यानंतर अजमेर, मारवाड, दिल्ली अजमेर मारवाड, कुर्ग बलुचिस्तान हे जे ठिकाण होती हे चीफ कमिशनरचे 4 प्रांत होते. आता या 296 फोड करताना तुम्हाला काय विचारले? या 296 जी फोड झाली तर या 296 कोणते गट होते? तर 296 ह्या 296 ठीक आहे, याचे गट जर बघितले तर त्याच्यामध्ये 213 हे सर्वसाधारण होते. 213 सर्वसाधारण गटासाठी ठेवले होते, सर्वसाधारण गटासाठी. त्यानंतर 73 जे होते, 73 सदस्य, 79 जे होते हे मुस्लिमांसाठी होते. किती होते? मुस्लिमांसाठी. आणि यामधून जे शिखांसाठी होते ते 4, शिखांसाठी होते ते 4. ठीक आहे, लक्षात घ्या, याच्यातला एकच निवडून आला फक्त. त्यामुळे शिखांना कोणत्या प्रतिनिधित्व देण्यात आलं? तर शिखांना प्रतिनिधित्व देण्यात आलं हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार, समजलं? पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एकच उमेदवार निवडून आला होता? STI पूर्व 2014 ला हा प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला म्हटलंय दिलं होतं कृषक प्रजा पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष असं दिलं होतं. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जर बघितलं तर तुम्हाला याच्यामधून शिखांचं येतं. ओके, याचं जर अचूक उत्तर बघितलं तर ते उत्तर आहे पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक यामधला अपक्ष येत नाही, कारण अपक्ष उमेदवार 8 निवडून आले होते. याचा अर्थ 4 येणार नाही. 4 येणार नाही म्हणजे पहिला ऑप्शन जातो, दुसरा जातो, तिसरा, तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात. राहतं पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3 बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कारण 296 जे उमेदवार होते, 296 ठीक आहे, 296 उमेदवारामध्ये जी फोड झाली निवडून येताना तर ती कशी झाली होती? तर याच्यामधले किती काँग्रेसचे निवडून आले होते? तर 208 सदस्य होते तर ते काँग्रेसचे निवडून आले होते. काँग्रेस किती म्हटलं? तर 208 होतं. त्यानंतर जी मुस्लिम लीग होती, या मुस्लिम लीगचे किती सदस्य होते? 73 होते. मुस्लिम लीग म्हटलं 73, हे किती झाले? 281 झाले. 281 मग राहिले किती? 15 राहिले. आता या 15 पुन्हा फोड झाली होती, यामधले 8 जे होते, 8 ते किती होते?
आठ होते ते अपक्ष उमेदवार होते, आठ होते ते अपक्ष होते, आणि इतर जे सात सदस्य होते ते एकेका पक्षाचे एकूण होते। म्हणजे त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा पक्ष येतो तो म्हणजे कृषक प्रजा पक्ष, त्याचा एक होता। शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा दुसरा होता। कम्युनिस्ट पक्षाचा तिसरा होता। यामध्ये राहिलं तीन म्हणजे युनिनिस्ट पार्टीचं। ओके, युनिनिस्ट पार्टी ह्या नावाने, युनिनिस्ट नावाने असणारे युनिनिस्ट पार्टीचा आणखी एक सदस्य होता म्हणजे तो चौथा होता। त्यानंतर पाचवा सदस्य जर म्हटलं तर तो युनिनिस्ट हे नाव आहे असं, पुढं फक्त मुस्लिम जोडा, तो पाचवा सदस्य होता त्यांचा। आणि सहावा सदस्य म्हटलं युनिनिस्ट नावानंच पार्टीचं नाव, पण पुढचं नाव येतं ते म्हणजे शेड्यूल्ड कास्ट। काय येतं? शेड्यूल्ड कास्ट असं येतं, शेड्यूल्ड कास्ट। ओके, हे सहावा सदस्य होता। मग याच्यामध्ये राहतं काय? एक तर एक राहतो तो म्हणजे सातवा सदस्य, जो शीख समाजाचा होता। म्हणजे शिखांसाठी स्वतंत्र गट दिले होते चार, मगाच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं, लक्षात घ्या, मगाच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं चार दिले होते, त्यातला फक्त किती निवडून आलाय? तर फक्त एक निवडून आला होता। म्हणजे प्रश्न होता कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते, तर त्याच्यामध्ये एकूण सात राजकीय पक्ष येतात। त्या सात राजकीय पक्षांचा, सात राजकीय पक्षांचा केवळ एकच उमेदवार त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। सात मध्ये कोणतं कोणतं येतं? एक म्हणजे कृषक प्रजा पक्ष, दुसरा म्हणजे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, तिसरं म्हणजे कम्युनिस्ट पक्ष, चौथं म्हणजे युनिनिस्ट पार्टी, पाचवं युनिनिस्ट मुस्लिम, सहावं युनिनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, आणि सातवं शीख। अपक्ष जे म्हटलं इथं दिलंय, तर अपक्षाचे एकूण किती उमेदवार होते? आठ उमेदवार होते। मग अपक्ष उमेदवारामध्ये आणखी कोणकोण निवडून आलं असं जर तुम्हाला विचारलं, या अपक्ष उमेदवारामध्ये कोणकोण निवडून आलं, तर त्याच्यामध्ये काही नावं तुम्ही सांगू शकता। एक नाव येतं ते म्हणजे सच्चिदानंद सिन्हा। सच्चिदानंद सिन्हा हे अपक्ष म्हणून निवडून आलेले होते। सच्चिदानंद सिन्हा, सच्चिदानंद सिन्हा म्हणजे कोण? की जे संविधान सभा स्थापन झाली 9 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946 स्थापन झाल्यानंतर त्या संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून ओळखले जातात, तर हे उमेदवार होते ना, ते अपक्ष म्हणून निवडून आले होते। कोण? सच्चिदानंद सिन्हा। त्यानंतर दुसरे एक नाव येतं, जयपाल सिंह मुंडा। काय नाव येतं? जयपाल सिंह मुंडा। हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते। ओके, जयपाल सिंह मुंडा। त्यानंतर आणखी नाव येतं ते म्हणजे ज्वाला प्रसाद श्रीवास्तव। काय नाव आहे? ज्वाला प्रसाद श्रीवास्तव। हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते। त्यानंतर मित्तर आहेत, खैतान आहेत, अय्यर आहेत। ओके, मित्तर आहेत, खैतान आहेत, अय्यर आहेत, ही सगळी लोक आहेत ना, ही अपक्ष म्हणूनच निवडून आलेली होती। अय्यर म्हणजे कोण? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, जे मसुदा समितीमध्ये सदस्य होते। ओके, मसुदा समिती म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली होती मसुदा समिती, हे लक्षात घ्या। मसुदा समिती म्हटलं की तुम्हाला त्याची डेट पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती येते 29 ऑगस्ट 1947। ओके, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक चार। आय होप हे तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल, ठीक आहे। ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। येस, पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत, म्हणजे जे स्रोत आहेत त्याच्याबाबत खालील विधानामधून कोणती विधानं बरोबर आहेत ते ओळखायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिले ते पहा, ठीक आहे। यामध्ये दिले संसदीय लोकशाही, संसदीय लोकशाही म्हटलं ब्रिटिश राज्यघटना बरोबर आहे, संघराज्य अमेरिका राज्यघटना, मार्गदर्शक तत्व आयर्लंडची राज्यघटना, सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना। म्हणजे याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बरोबर। म्हणजे यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व बरोबर आहेत। आता हा PSI पूर्व 2013 विचारला होता। आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल, सुप्रीम कोर्ट म्हणतो याचं सल्लागार अधिकार क्षेत्र हे आपण कोणाकडून घेतलं? सुप्रीम कोर्टाचं सल्लागार अधिकार क्षेत्र कोणाकडून घेतलं असं जर विचारलं, तुम्हाला माहीत असणं पाहिजे कॅनडा, म्हणजे कॅनडाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत ना खूप महत्त्वाचे आहेत। ओके, त्याचबरोबर जे शेषाधिकार असतात, शेषाधिकार कोणाकडे असावेत? केंद्राकडे असावेत, हे सुद्धा आपण कॅनडाकडूनच घेतलं। शेषाधिकार कोणाकडं? केंद्राकडं। शेषाधिकार केंद्राकडं, हे सुद्धा आपण कॅनडाकडनं घेतलं। किंवा कॅनडाकडनं आणखी काय घेतलं आपण? तर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, राज्यपाल जो आहे तर तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, हे सुद्धा आपण कोणाकडून घेतलं? तर हे सुद्धा आपण कॅनडाकडूनच घेतलेलं आहे। किंवा केंद्र सूची असेल, राज्य सूची असेल, जसं समवर्ती सूची म्हणतो, सामायिक सूची म्हणजे समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडनं घेतली, तसे केंद्र सूची राज्य सूची जे घटक आहेत तर हे कुणाकडून घेतले आपण? तर हे कॅनडाकडून घेतलेलं आहे। हे थोडंसं तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सगळ्यात म्हणजे प्रभावी केंद्र राज्य, प्रभावी केंद्र सरकार किंवा प्रभावी उर्वरित अधिकार केंद्राकडं, ह्या ज्या गोष्टी आहेत
प्रभावी केंद्र असलेले राज्य म्हणजे कॅनडा खंड ते घेतलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर असं विचारलं मी उपराष्ट्रपती हे पद कोणाकडून घेतलं, उपराष्ट्रपती म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे अमेरिकेकडे घेतले आपण उपराष्ट्रपती पद, किंवा मूलभूत हक्क असतील, राष्ट्रपतीवरचा महाभियोग असेल. हां, आता दोन गोष्टी, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य म्हणजे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था याचं स्वातंत्र्य, आणि दुसरी गोष्ट येते ती म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. ह्या द दोन गोष्टी आहेत ना, थोडंसं फोकस करा. न्यायिक पुनर्विलोकन, पुनर्विलोकन, ओके. न्यायव्यवस्था स्वातंत्र्य आणि न्यायिक पुनर्विलोकन असं जेव्हा तुम्हाला म्हटलं जातं तेव्हा तुमचं डोळं झाकून नावाचलं पाहिजे अमेरिका, अमेरिकेच्या राज्यघटनेकडं आपण ते घेतलेलं आहे, ठीक आहे. हे दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या. मग आता ब्रिटनकडनं म्हटलं तर एक कॅबिनेट व्यवस्था आहे, द्विगृही संसद आहे, कायद्याचं राज्य म्हणजे एकेरी नागरिकत्व आपण जे म्हणतो तर ते आपण ब्रिटनकडनं घेतले. एकेरी नागरिकत्व म्हटलं की ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतले, संसदेची लोकशाही, कॅगचं कार्यालय एटसेट्रा या गोष्टी आपण तिकडून घेतलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न म्हणजे 1935 कायद्यामधून कोणत्या गोष्टी घेतल्या. 1935 कायदा म्हटलं की राज्यपाल पद, काय घेतलं, राज्यपाल पद, हे लई महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं. संघराज्याची योजना, न्यायव्यवस्था हे जर म्हटलं की तर हे सगळं आपण 1935 घटनेमधून घेतलं. आता प्रश्न राहतो संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून. संयुक्त बैठक आर्टिकल 108 भारतीय राज्यघटनेतलं हे कोणाकडून घेतलं तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, जे राज्यसभा सदस्य त्यांची सदस्याची निवडणूक म्हटलं की साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका म्हटलं काय लक्षात ठेवायचं, राज्यसभा सदस्यांची निवडणूक. आणि जर तुम्हाला आयरिशवरनं विचारलं तर जे राज्यसभेवर काही सदस्यांचं नॉमिनेशन केलं जातं, राज्यसभेवर काही सदस्यांचं नॉमिनेशन केलं जातं तर हे आपण आयरिश राज्यघटनेकडून घेतलेलं आहे, ठीक आहे. एवढ्या तरी गोष्टी तुम्हाला ॲटलीस्ट क्लिअर झाल्या असतील, ओके, ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. प्रश्न काय म्हटलं नीट समजून घ्या. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले, नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं जे अचूक उत्तर येतं ते आहे महात्मा गांधी, ओके. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं, महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. दुसरी गोष्ट असं जर म्हटलं मी, भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी म्हटली. भारतासाठी वाक्य लक्षात घ्या, भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली, मानवेंद्रनाथ रॉय उत्तर येते, ओके. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली म्हटलं की तुमचं उत्तर असणार आहे मानवेंद्रनाथ रॉय, ठीक आहे, हे लक्षात घ्या. किंवा भारताच्या स्वतंत्र भारताची घटना ही प्रौढ मताद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे तयार करण्यात यावी असं नेहरूंनी म्हटलं. पण दोन गोष्टी लक्षात ठेवायचं, भारतीय जनतेच्या इच्छेनुसार हे भारतीय संविधान असेल हे म्हटलं महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय म्हटलं भारतासाठी संविधान सभेची कल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडलेली होती, हे दोन गोष्टी लक्षात असू द्या, ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता, हा त्याच्यावर थोडासा तुम्हाला फोकस करणं किंवा हे जे पॉईंट आहेत ना छोटे छोटेच पॉईंट आहेत पण परीक्षेसाठी ना खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. संविधान सल्लागार म्हणून बी एन राव, गोपालस्वामी अय्यंगर, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम आर जयकर. खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी येतात, ओके. अचूक उत्तर आहे बी एन राव. अचूक उत्तर आहे बी एन राव. बी एन राव म्हणजे काय नाव त्यांचं पूर्ण, हे अगोदर समजून घ्या. बी एन राव म्हणजे यांचं पूर्ण नाव काय हे आपल्याला कळायला हवं. बी एन राव म्हणजे बेनेगल नरसिंग राव. बेनेगल नरसिंग, लक्षात घ्या, हे आयसीएस उत्तीर्ण झाले होते. जे आयसीएस परीक्षा होती ना, ही आयसीएस परीक्षा उत्तीर्ण झाली होती. दुसरी गोष्ट, बेनेगल नरसिंग राव म्हणजे कोण, तर यांनी यांनी यांचं योगदान काय, घटनेचा जो कच्चा मसुदा आहे, राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता सुरुवातीला, राज्यघटनेचा
कच्चा मसुदा म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिकल खूप कमी होते जेव्हा त्यांनी तो तयार केला होता तेव्हा, कारण त्यामध्ये जेव्हा आर्टिकल होते ना फक्त 243 कलमं होती, 243 कलमं, मग त्याच्यामध्ये दुरुस्त्या होत 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 ते 395 पुढे गेला आकडा, पण 243 कलमांचा कच्चा मसुदा त्यांनी तयार केला होता. हे बेयन राव म्हणजे बेनिगल नरसिंह राव हे ना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश सुद्धा राहिलेत. ओके, आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्यामध्ये न्यायाधीश राहिलेले आहेत हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट बी एन राव म्हणजे यांचे जे बंधू आहेत, ओके, यांचे जे बंधू ते रिझर्व्ह बँकेचे सर्वाधिक काळ ही राहिले होते, गव्हर्नर राहिले होते, त्यांचं नाव होतं बेनिगल नरसिंहरावांचे बंधू, ते बेनिगल रामराव म्हणून येतं बघा नाव, तुम्ही पाहिलं असेल बेनिगेल रामराव हे कोण आहेत, हे बी एन राव म्हणजे हे जे बी एन राव आहेत ना यांचे बंधू आहेत, हे बंधू आहेत, ठीक आहे. हे बंधूंचा कार्यकाळ म्हणजे बंधू रिझर्व्ह बँकेचे सर्वाधिक जास्त काळासाठी काय राहिलेले आहेत, आरबीआयचे गव्हर्नर राहिलेत. ओके, आरबीआयचे गव्हर्नर राहिलेत कोण, बेनिगल रामराव. तर त्यांचा कार्यकाळ बघितला तर जवळजवळ 1949 पासून ते 1957 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेत. कोण, बेनिगल रामराव. हे कोणाचे बंधू आहेत, बेनिगल नरसिंहराव यांचे बंधू आहेत, हे लक्षात असू द्या. आता हे तुम्हाला एवढं मिनिमम लक्षात राहिलं. आता याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये अय्यंगर, तर एच व्ही आर अय्यंगर, आता हे जे ओके आता संविधान सभा म्हणतो आपण, ठीक आहे, त्याच्यापासून सुरुवात करू. संविधान सभेची 11 डिसेंबर 1946 काय झाली होती, तर जे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती तर ते होते राजेंद्र प्रसाद. कायम अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती, राजेंद्र प्रसाद, जे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून ओळखलं जातं राजेंद्र प्रसाद, तर ते संविधानसभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आता याच्यामध्ये दोन गोष्टी काय आहेत, उपाध्यक्ष म्हणून जेव्हा 11 डिसेंबर 1946 उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर त्या निवडीमध्ये दोन लोक होती, हे आहेत अध्यक्ष. ओके, आता याच्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून दोन लोकांची निवड करण्यात आली होती, उपाध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं एच सी मुखर्जी. काय नाव येतं, एच सी मुखर्जी. आणि दुसरं नाव येतं त्याच्यामध्ये कृष्णमाचारी. मुखर्जी आणि कृष्णमाचारी हे दोन्हींना उपाध्यक्ष म्हणून निवड झाले होते. आणि संविधान सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली होती, पी एन रावची. कधी, 11 डिसेंबर 1946. ठीक आहे, एवढं समजलं. मग आता प्रश्न इथं दिलाय गोपालस्वामी अय्यंगर. हे गोपालस्वामी अय्यंगर म्हणजे कोण, तर जी मसुदा समिती होती या मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते त्या 7 सदस्यापैकी एक म्हणजे हे गोपालस्वामी अय्यंगर. ओके, आता गोपालस्वामी अय्यंगर का महत्त्वाचे आहेत, कारण सध्या आपण आर्टिकल कोणतं चर्चेत आहे, जम्मू काश्मीरचं, जे आर्टिकल 370 आहे ना, या आर्टिकल 370 म्हणजे जम्मू काश्मीरला ज्या विशेष तरतुदी दिल्या याचा मसुदा तयार करण्याचं काम यांच्याकडे होतं, गोपालस्वामी अय्यंगर. ठीक आहे, त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी ऑप्शन दिलं आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे हे कोण आहेत, तर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयकर हे बिगर काँग्रेस सदस्य, म्हणजे काँग्रेसचे सदस्य नव्हते, पहिली गोष्ट, बिगर काँग्रेस सदस्य संविधान सभेमधले. श्यामाप्रसाद मुखर्जी काय योगदान का महत्वाचं आहे, जनसंघ स्थापन केला, परीक्षेला याच्यावर प्रश्न आला आहे, जनसंघाची स्थापना 1951. ओके, 1951 हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं घटना महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. उत्तर आहे बी एन राव, बेनिगल नरसिंहराव म्हणलं जातं त्यांना हे सल्लागार. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या असं म्हटले. ठीक आहे, आणि तुम्हाला काय म्हटले, राज्य उत्पादन शुल्क पूर्व 2017 हा प्रश्न विचारला होता. प्रश्न काय दिला आहे, 1946 कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभा गठीत करण्यात आली, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली, आणि भारतीय संविधान सभेचं 11वं सत्र ओके 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या कार्यकाळात पार पडलं. आता काय म्हणलं, 1946 आणि विचारले तुम्हाला कोणती विधानं बरोबर आहेत, 1, 2, 1, 3, 1, 2, 3 आणि 1, 3. सिंपल आहे, ह्याच्यातलं पहिलं विधान 1946 कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणतो, यानुसार म्हटले डेफिनेटली बरोबर आहे, मे 1946 म्हटलं जातं. ओके, मे 1946 येतं. ठीक आहे, आता कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे याच्यामध्ये असणारे 3 सदस्य होते. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हटलं की याच्यामध्ये असणारे जे कॅबिनेट मिशन म्हटलं तर 3 सदस्य होते. या 3 सदस्यांमध्ये अध्यक्ष होते सर पॅथिक लॉरेन्स, म्हणजे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स जे होते, लॉरेन्स हे काय होते, भारत मंत्री होते, आणि तेच काय होते, अध्यक्ष होते याचे, लॉरेन्स अध्यक्ष होते याच्यामध्ये असणारे 3 सदस्यांमध्ये. मग इतर 2 सदस्यांमध्ये 1 सदस्य येतात तो म्हणजे क्रिप्स,
आणि तिसरे सदस्य येतात ते म्हणजे अलेक्झांडर, तिसरे सदस्य येतात अलेक्झांडर, ठीक आहे. तर आता काय झालं होतं, जेव्हा हे भारतामध्ये आले, भारतामध्ये आले आणि जेव्हा ह्याच्यामध्ये ना एकमत झालं नव्हतं, म्हणजे 24 मार्च 1947 ते दिल्लीत पोहोचले होते आणि सिमल्याला सर्वपक्षीय चर्चा झाली, पण त्यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये एकमत झालं नाही. म्हणून ह्या कॅबिनेट मिशननं काय केलं, स्वतःची जी योजना सुरुवात केली, लागू केली, जाहीर केली, ती योजना म्हणजे काय, तर घटना समितीची स्थापना करण्याची तरतूद केली गेली, किंवा भारतासाठी ऑल इंडिया फेडरेशन हे स्थापन केले जाईल असं म्हटलं, किंवा घटना तयार व्हायच्या पर्यंत जे व्हाईसरॉय त्यांच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार स्थापन केलं जाईल, अशा तरतुदी यामध्ये त्यांनी करण्यात आलेल्या होत्या, हे लक्षात असू द्या. ओके, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक, पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबर. याच्यामध्ये 3 तारखा येतात, एक म्हणजे 9 डिसेंबर 1947, दुसरी म्हणजे 11 डिसेंबर आणि तिसरी येते ती म्हणजे 13 डिसेंबर. हे 1946, हे 1946 आणि हे 1946, ठीक आहे. आता यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 9 डिसेंबर 1946 काय झालं, 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक आणि या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली. कधी, 9 डिसेंबरला. आणि याच्यामध्ये कोणाच्या शिफारशीनुसार, आता हे सच्चिदानंद सिन्हा म्हणतो आपण, तात्पुरते अध्यक्ष निवडून आले संविधान सभेमध्ये, ठीक आहे. पहिले सच्चिदानंद सिन्हा कोणाच्या शिफारशीनुसार झाली, तर ते जे बी कृपलानी यांची शिफारस होती. जे बी कृपलानी यांच्या शिफारशीनुसार संविधान सभेच्या सच्चिदानंद सिन्हा यांची तिथं निवड झाली. ओके, हंगामी अध्यक्ष म्हणून किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून. आणि त्यावेळी फ्रँक अँथनी नावाचे गृहस्थ होते, त्यांचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 11 डिसेंबरला काय झालं, 11 डिसेंबरला जेव्हा संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. आणि 13 डिसेंबर का महत्त्वाचा आहे, कारण 13 डिसेंबर रोजी नेहरूंनी काय केलं, जो उद्दिष्टांचा ठराव आहे, कशाचा ठराव, उद्दिष्टांचा ठराव तो मांडला घटना समितीमध्ये. आणि या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारितच आपलं जे प्रियंबल किंवा प्रस्तावना आहे ना, ती आधारित आहे. तर हा उद्दिष्टांचा ठराव नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 मांडला, त्यामुळे ते महत्त्वाचे. आणि तिसरा स्टेटमेंट काय दिले तुम्हाला, संविधान सभेचे 11वे सत्र, 11वे म्हणजे एक महत्त्वाचे 11 सत्र आहेत त्यातली, ते 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, डेफिनेटली बरोबर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर येते पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजे यामधून सर्वच्या सर्व विधानं काय आहेत तुमची बरोबर आहे, ठीक आहे, हे लक्षात असू. ओके, आय होप. मग आता प्रश्न असा वरतो, हे जे 9 डिसेंबर 1946 परीक्षेला काय विचारलं, ह्या 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची जेव्हा पहिली बैठक झाली, तर या पहिल्या बैठकीमध्ये, या अधिवेशनामध्ये कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं, कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं होतं, त्याचं उत्तर येतं चीन, त्यानंतर येतं अमेरिका आणि येतं ऑस्ट्रेलिया. या 3 देशांचे जे सदिच्छा संदेश आले होते, याचं वाचन करण्यात आलेलं होतं. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आता लक्षात घ्या, पतिक लॉरेन्स हे तर अध्यक्षच होते, भारत मंत्री होते आणि हे अध्यक्षच होते, भारत मंत्री पण होते पतिक लॉरेन्स, ते अध्यक्षच होते या मिशनमध्ये, ठीक आहे. त्यानंतर अलेक्झांडर होते आणि क्रिप्स हे काय होते, सदस्य होते यामध्ये. अलेक्झांडर आणि क्रिप्स या कॅबिनेट मिशनमध्ये सदस्य होते. याचा अर्थ माउंट बॅटन हे त्यामध्ये सदस्य होते का, नव्हते, हे स्टेपूर्व 2016 विचारलं होतं. माउंट बॅटन म्हटलं की त्यांची योजना, तारीख लक्षात ठेवायची, परीक्षेसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. माउंट बॅटन यांनी फाळणीची जी योजना आहे, म्हणजे भारत आणि पाकिस्तान वेगळं होईल, ही फाळणीची योजना कोणी केली, माउंट बॅटन यांनी, तारीख 3 जून 1947. ओके, मग आता ही जी फाळणीची योजना कोणी तयार केली, तर माउंट बॅटन यांच्या सांगण्यावरून व्ही पी मेनन जे होते, माउंट बॅटन यांच्या सांगण्यावरून व्ही पी मेनन यांनी फाळणीची योजना तयार केली. व्ही पी मेनन यांनी फाळणीची योजना तयार केली, कुणाच्या सांगण्यावरनं, तर लॉर्ड माउंट बॅटन यांच्या सांगण्यावरनं फाळणीची योजना तयार केली, हे लक्षात घ्या. हे वाक्य ना खूप महत्त्वाचं आहे, लॉर्ड बॅटन यांच्या सांगण्यावरनं व्ही पी मेनन यांनी फाळणीची योजना तयार केली, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4, अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक अध्यक्ष, अल्पसंख्याक जी समिती होती, या अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन आहेत आंबेडकर, कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. आता
आता या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल, नीट लक्षात घ्या मी काय वाक्य प्रयोग करतोय ते महत्त्वाचं आहे. संविधान सभेतलं काय म्हटले, मूलभूत हक्क, ओके, आणि अल्पसंख्याक संबंधीचे अध्यक्ष, याचं करेक्ट उत्तर येते सरदार वल्लभभाई पटेल. आता ही जी समिती होती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, या अल्पसंख्याक ह्या समितीमध्ये एकूण 5 उपसमित्या होत्या ह्या समितीचे. ही मेन समिती कोणती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती म्हटलं, याची मुख्य समिती झाली ती, त्याच्या एकूण 5 उपसमित्या कार्यरत होत्या. मुख्य समितीचे अध्यक्ष कोण येतात, सरदार वल्लभभाई पटेल. आता या 5 समित्यांमध्ये ना वेगवेगळे पॉईंट केले होते, म्हणजे एक मूलभूत अधिकार समिती नेमली होती, मूलभूत अधिकार उपसमिती नेमली होती. हे 5 उपसमित्यांमधली एक म्हणजे मूलभूत अधिकार उपसमिती, ओके, ठीक आहे. या मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर जे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते म्हणजे जे बी कृपलानी. म्हणजे कोण, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी. तर हे मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते हे उपसमितीमध्ये. मेन समिती कोणती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती, त्याच्यामध्ये 5 उपसमित्या होत्या, त्यातली पहिली म्हणजे मूलभूत अधिकार, त्याचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी. त्यानंतर दुसरी महत्त्वाची समिती येते यामध्ये, ती म्हणजे अल्पसंख्याक समिती, अल्पसंख्याक समिती. आणि या अल्पसंख्याक समितीचं अध्यक्षपद दिलं होतं HC मुखर्जी यांच्याकडं. अल्पसंख्याक समितीचं उपसमिती आहे ना, ह्या सगळं उपसमिती आहेत, याचं अध्यक्ष दिलं होतं HC मुखर्जी यांच्याकडं, ठीक आहे. हे समजलं दोन पहिल्या. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्यामध्ये, आता एवढं दोन तरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर तिसरी समिती येते, ती म्हणजे आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली आणि अंशतः अंतर्भूत न केलेली अशी जी क्षेत्र होती ती समिती होती ठक्कर समिती, ठीक आहे, ठक्कर समिती. त्यानंतर जो पाकिस्तानमधला भाग गेला होता त्यामुळे त्या समितीचा इथं काय उल्लेख होत नाही. त्यात राहती एकच म्हणजे ईशान्येकडच्या जो सीमा आदिवासी क्षेत्र आहेत ना, त्याच्यामध्ये समितीचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोली. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, मी जर तुम्हाला असं विचारलं तर परीक्षेसाठी तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं, पहिलं म्हणजे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण, सरदार पटेल, वल्लभभाई पटेल. याच्यामधल्या 2 उपसमिती येतात, एक म्हणजे मूलभूत अधिकार, त्याचा अध्यक्ष कोण, जे बी कृपलानी, आणि अल्पसंख्याक समिती येते त्याचा अध्यक्ष कोण, SC मुखर्जी. एवढं जरी लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. आता प्रश्न राहिला आंबेडकरांचा, आंबेडकर महत्त्वाचं काय, मूलभूत अधिकार किंवा अल्पसंख्याक समिती याचे तर अध्यक्ष होतेच बरोबर, सदस्य होते. याचबरोबर ते संघराज्यांचे अधिकार समितीचे सदस्य होते, सल्लागार समिती, राज्यघटना समिती, प्रांतीय घटना समिती यांचे पण सदस्य राहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 1947 भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थापनेमध्ये बदल झाला, या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. आता हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. बेसिक म्हणजे कसं, तर याच्यामध्ये कसं झालं होतं, तर माउंट बॅटन योजना 3 जून 1947, ओके, याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. माउंट बॅटन योजना कधी आली म्हटलं, तर 3 जून 1947 ही तारीख तुमची पाठ असणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर ह्या माउंट बॅटन योजनेला म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला ब्रिटिश राज्यसत्तेची मंजुरी कधी मिळाली, तर ती मिळाली होती 18 जुलै 1947. हे लक्षात घ्या. आता या कायद्यानुसार काय झालं, माउंट बॅटन योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले, म्हणजे भारत वेगळा पाकिस्तान वेगळा, या माउंट बॅटन योजनेमुळं मंजुरी मिळाल्यानंतर तो वेगळे झाले होते, ठीक आहे. मग आता काय झालं, जी संविधान सभा होती तिला पूर्णतः सार्वभौमत्व बनवण्यात आलं, पहिली गोष्ट, ओके. त्यानंतर संविधान सभेला जो कायदा मंडळ आहे त्याचा पण दर्जा देण्यात आला, म्हणजे ती विधिमंडळात्मक संस्थासुद्धा झाली. आणि भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र झाली, याच्यामुळं काय झालं, जे पहिले 389 सदस्य होते तर त्याच्यातले काही सदस्य हे पाकिस्तानात गेले ना, पाकिस्तानात गेल्यामुळं राहिले किती, 299 आसपास भारतामध्ये राहिले, म्हणजे यातले सदस्य काय झाले, कमी झाले, वाढले काही तर सदस्य संख्या, कारण भारत पाकिस्तान 2 राज्य तयार झाल्यामुळं, देश तयार झाल्यामुळं काही सदस्य पाकिस्तानात गेले, त्यामुळे संविधान सभेची जी एकूण सदस्य संख्या आहे पूर्वीच्या 1947 नियोजित संख्येपेक्षा वाढली का कमी झाली, 2389 झालं, याचा अर्थ कमी झाली बरोबर नाही विचारले तर तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक सी असणार आहे, कारण मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतनं माघार घेतलेली होती, ओके. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गंमत आहे, कारण हे काय म्हणतो आपण, माउंट बॅटन योजना, म्हणजे माउंट बॅटन योजनेनुसार भारत पाकिस्तान वेगळं झालं, ठीक आहे. मग आता ही माउंट बॅटन योजना 3 जूनची आहे, पण याच्या अगोदरच
मग ह्याच्यामध्ये कसं होतं, संस्थानिकांना कुठं सहभागी व्हायचं ते ठरवण्यात आलं होतं, म्हणजे तुम्ही कुठेही व्हा तुमच्या मर्जीनुसार, पण भारतीय संघराज्यात सहभागी झाले होते कोण, तर सहा संस्थानिक जे होती ना, तर ती सहा संस्थानक 28 एप्रिल 1947 पूर्वी भारतामध्ये सहभागी झाली होती. ती सहा संस्थानं म्हणजे कोणती, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. म्हणजे ही जी सहा संस्थानं होती 28 एप्रिल 1947 पूर्वी भारतीय संघराज्यात सहभागी झाली. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे, कमी झाली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेबाबत खालील विधानामधून कोणती संविधाने योग्य आहेत ते ओळखा. ते ओके, याचं उत्तर बघितलं, प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. याचं उत्तर जर बघितलं, पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे, चौथं सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. इथं काय म्हटलंय, ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती का, नाही, कारण ती अप्रत्यक्ष होती निवडलेली संस्था, त्याच्यामुळं तुमचं बी डायरेक्टली इलिमिनेट झाला, बी इलिमिनेट झाला, याचा अर्थ इथं बी आहे इलिमिनेट झाला, इथं बी आहे इलिमिनेट झाला, इथं बी आहे इलिमिनेट झाला. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 आणि ड बरोबर. मग आता क का चुकीचं आहे तेही तुम्हाला समजलं पाहिजे, कारण ब्रिटिश भारतास किती म्हणते, 292 जागा देण्यात आल्या. हे बरोबर आहे का, नाही, कारण ब्रिटिश भारतासाठी किती जागा देण्यात आल्या होत्या, 389 जागा देण्यात आल्या होत्या, आणि या 389 पैकी ब्रिटिश प्रांताचा जो भाग होता, भारतास म्हणत नाही, ब्रिटिश प्रांतासाठी किती जागा होत्या, तर 292 जागा होत्या. ब्रिटिश प्रांतासाठी किती होत्या, 292 जागा होत्या. ब्रिटिश भारताला होत्या का, नाही, ब्रिटिश भारताला किती होत्या, 389. समजते का, ब्रिटिश भारताला किती जागा होत्या, 389, त्यातल्या प्रांताला होत्या 292. त्याच्यामुळं हे क स्टेटमेंट तुमचं काय होणार आहे, चुकीचं होणार आहे, लक्षात आलं का. मग ह्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं, त्याच्यासाठी 3 गट करण्यात आले होते, शिखांना, शिखांसाठी 4 जागा देण्यात आल्या होत्या, मुस्लिमांसाठी 79 जागा देण्यात आल्या होत्या, सर्वसाधारण 213 होत्या, अशा एकूण 296, म्हणजे ह्या 292 4 जे महत्त्वाचे होते आपले चीफ कमिशनरचे प्रांत त्यामध्ये ॲड करण्यात आले होते. दुसरं महत्त्वाची गोष्ट, हे लोकसंख्येसाठी म्हणजे निवडणुकीच्या पद्धतीमध्ये साधारण 1,00,000 लोकसंख्या, 1,00,000 लोकसंख्येमागं ना एक सदस्य या प्रमाणात निवडून यावे अशीच तरतूद करण्यात आली होती. हे एक वाक्य आहे, 1,00,000 लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडले गेलं होतं, हे लक्षात असू द्या. 389 पैकी हितल्या ज्या राहिलेल्या 93 जागा आहेत, त्या 93 जागा संस्थानिकांद्वारे भरल्या जाणार होत्या, आणि संस्थानिकाद्वारे जे संस्थानिक होते ना, तर ते नॉमिनेट करण्यात आले होते, म्हणजे ते अंशतः निवडणुकीद्वारे निवडलेली संस्था असं म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संविधान सभेमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आलं, बरोबर की चूक, नाही, संविधान सभेमध्ये सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यात आलं हा शब्द पूर्वी बरोबर येतो. कसा, सर्व गटांना म्हणजे सगळ्यांना गट सहभागी झाले, पण सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आलं का, नाही, सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्याचं योगदान केलं गेलं होतं. म्हणजे कसं, तुम्ही बघा, अँग्लो इंडियन म्हटलं, फ्रँक अंथेनी हे नावाचे सदस्य होते, तर ते अँग्लो इंडियन होते, किंवा अली बहादूर म्हणून सदस्य होते, गोरखा समिती, गोरखा हे होते, पारसी म्हटलं की एच पी मोदी होते, ख्रिश्चन म्हटलं की एस सी मुखर्जी होते, तर याच्यामध्ये ना सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं, सर्व पक्षांना नाही, सर्व गटांना प्रतिनिधित्व, हे लक्षात, ओके, म्हणजे ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून सभेवर निवडून आल्या, एएसओ पूर्व 2014 विचारलं होतं, केंद्रीय प्रांत. ठीक आहे, आता याच्यामध्ये राहिलेल्या महत्त्वाच्या सदस्या कोणत्या हे आपण पाहूया. ठीक आहे, वेट, ह्या बघा, ओके, राजकुमारी अमृता कौर म्हटलं, संविधान सभेमध्ये ना काय चाललं होतं, तर एकूण किती महिला सदस्यांचा सहभाग होता, तर यामध्ये 15 महिला सदस्य होत्या. किती सदस्य होत्या, 15 महिला सदस्य होत्या संविधान सभेमध्ये, 15 महिला सदस्य होत्या. आता या 15 महिला सदस्यांमध्ये एक एक सदस्य जर बघत गेलं, तर विजयालक्ष्मी पंडित म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी यासुद्धा होत्या. या युनायटेड नेशनची जी जनरल असेंब्ली आहे, काय आहे, युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली, याच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. ओके, दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपाल असणाऱ्या पहिल्या महिला आणि एकमेव महिला यासुद्धा विजयालक्ष्मी पंडित राहिल्या.
महाराष्ट्राच्या राज्यपाल, हे लक्षात असू द्या. बेगम रसूल, बेगम रसूल यूपी प्रांतामधून म्हणजे युनायटेड प्रांत जो होता त्यामधून आलेल्या होत्या, या मुस्लिम लीगच्या होत्या. बेगम रसूल म्हटलं की मुस्लिम लीग, मुस्लिम लीग लक्षात असू द्या. सुचेता कृपलानी, सुचेता कृपलानी म्हणजे युनायटेड प्रांतमधूनच आलेल्या होत्या, या पहिल्या महिला मुख्यमंत्री, फर्स्ट CM आहेत भारताच्या, सुचेता कृपलानी. पूर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या. कमला चौधरी, दोन चौधरी आहेत बघा इथं, ओके, एक येतात कमला चौधरी आणि दुसरी येतात ते म्हणजे मालती चौधरी. मालती चौधरी यांना गांधीजींनी नाव दिलं होतं तुफानी. यांना काय नाव दिलं होतं गांधीजींनी? तुफानी नाव दिलं होतं, लक्षात ठेवा, मालती चौधरी. आणि ज्या कमला चौधरी आहेत, कमला चौधरी, तर यांचं कुठे योगदान आहे? जर जी गांधीजींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळ आहे, कोणती चळवळ? सविनय कायदेभंग चळवळ, या चळवळीमध्ये यांचं योगदान आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दुर्गाबाई देशमुख म्हणजे ज्या CD देशमुख आहेत, म्हणजे चिंतामणराव देशमुख म्हणतो आपण, त्यांच्या त्या पत्नी आहेत. CD देशमुखांच्या कोण आहेत? पत्नी आहेत. या वकीलसुद्धा होत्या दुर्गाबाई देशमुख. त्यानंतर दक्ष यांनी वेल्लाप्यूतन, हे का महत्वाचं आहे? कारण घटना समितीमधली एकमेव दलित स्त्री होती. घटना समितीमधली एकमेव दलित स्त्री कोण असं जर विचारलं तर त्यांचं नाव येतं दक्ष यांनी वेल्लाप्यूतन. ओके, घटना समितीतील एकमेव दलित स्त्री. ओके, हे लक्षात असू द्या. राजकुमारी अमृता कौर तर बघितलं. सरोजिनी नायडू काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष राहिल्या होत्या, भारतीय अध्यक्ष, पहिला गव्हर्नर पण राहिलेले आहेत. बिहार प्रांतामधून मतदारसंघातून आवडल्या होत्या, म्हणजे मग लीला रे, रेणुका रे, हंसा मेहता या सर्व महत्वाच्या आहेत. अण्णा मेस्किलनी घेते, केरळमधून लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला सदस्य होत्या. म्हणजे संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या, त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, एटसेट्रा. कळालं? ठीक आहे, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला पुढचा प्रश्न होता, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केलं होतं? त्यांनी सदस्य म्हणून कोणत्या समितीमध्ये कार्य केलं होतं? याच्यामध्ये मूलभूत अधिकार समिती येतं, अल्पसंख्याक येतं, सल्लागार समिती येतं. म्हणजे पहिला पर्याय तर डेफिनेटली बरोबर आहे, राज्य समितीमध्ये ते येत नाहीत, लक्षात असू द्या. त्याच्यासोबत प्रांतिक घटना असेल, हां, प्रांतिक घटना, संघराज्य घटना, या ज्या समित्या होत्या या समितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं होतं. मसुदा समितीचे तर डेफिनेटली अध्यक्षच होते, नो डाऊट. प्रांतिक घटना, संघराज्य घटना याच्यामध्ये होते. ओके, हे लक्षात असू द्या, ह्या समितीमध्ये सुद्धा ते सदस्य होते. पण जी मसुदा समिती होती त्याच्या तर ते अध्यक्षच होते, नो डाऊट. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. B.R. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, डेफिनेटली बरोबर आहे. SC मुखर्जी याचे सदस्य नाही, नाही. ओके, B.R. आंबेडकर होते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण इथं काय म्हटले, हे मसुदा समितीचे सदस्य होते. कोण? दुसरे दिलेले व्यक्ती, तर ते नाही आहेत त्यामध्ये, हे लक्षात ठेव. फक्त अ बरोबर. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने काम पाहिलं? राजेंद्र प्रसाद करेक्ट आन्सर आहे. सचिदान सिन्हा कनेक्ट आन्सर आहे. राजेंद्र प्रसाद म्हटलं 11 डिसेंबर 1946 त्यांची निवड झाली आणि हे काय होते? कायमस्वरूपी अध्यक्ष होते, कायम अध्यक्ष. ओके, आणि 13 डिसेंबर म्हटलं की नेहरू महत्वाचे का? 13 डिसेंबर 1946 नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीमध्ये मांडला होता. काय मांडला होता? उद्दिष्टांचा ठराव. ओके, आणि यावरूनच ते प्रियंबल घेण्यात आलं होतं, त्यामुळे हेही महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या कोणत्या सदस्य होत्या? जस्ट आपण आताच प्रश्न पाहिला की संविधान सभेच्या सदस्या कोण कोण होत्या, हे आपण आता जस्ट अनालिसिसच केलं होतं त्या प्रश्नाचं. ओके, म्हणजे यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला लगेच कळून येईल. ह्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित आहेत, सुचेता कृपलानी आहेत, सरोजिनी नायडू आहेत, सुब्बलक्ष्मी नाही. याचा अर्थ बी नाही आहे. बी नाही आहे म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. ओके, ह्या सदस्य आता आपण जस्ट पाहिलं होतं. या सदस्य पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलं होतं? सिंपल आहे, फ्रँक ऑन्तेनी. फ्रँक ऑन्तेनी पहिल्या घटना समितीचे उपाध्यक्ष, सचिदानंद सिन्हा पहिल्या घटना समितीचे अध्यक्ष. किती सदस्य हजर होते असं विचारलं तर 211 सदस्य हजर होते. का? तर मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. मुस्लिम लीग हजर नव्हती, हे लक्षात घ्या, मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर.
पहिली बैठक म्हणजे कधी? 9 डिसेंबर 1947 कुठं झाली होती? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये कुठलं ठिकाण? सेंट्रल हॉल ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी ही बैठक झाली होती. ठीक आहे, तर आज आपण घटनेच्या निर्मिती या चॅप्टरमधला बराचसा भाग तुम्हाला मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा ॲनालिसिस करून आयोगाचे आलेले प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू.